सोलापूर शहरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्या अनुषंगाने शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्याकरिता महापालिका आवश्यक त्या उपाययोजना व प्रयत्न केले जात आहेत. महापालिकेच्या वतीने शहरात 10 ठिकाणी कोविड सेंटर व क्वारंटाईन सेंटर सुरू करण्यात आले आहेत. त्यामध्ये पॉझिटिव्ह आलेल्या पेशंट ज्यांना सौम्य लक्षणे आहेत त्यांना कोविड सेंटर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर पॉझिटिव्ह पेशंटच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल करण्यात येते. कोरोना सारख्या महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेला लोकसहभाग आवश्यक आहे. म्हणून पालिका प्रशासनाकडून कोरोना सारख्या महामारीवर प्रतिबंधात्मक उपाय करण्याकरिता स्थानिक सामाजिक संस्थेला अथवा सेवाभावी संस्थेला सहभागी करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या संदर्भात आयुक्त पी शिवशंकर यांच्याशी चर्चेनंतर योग्य त्या सूचना आणि मार्गदर्शक तत्वात सहपरवानगी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी देखील सध्या विविध सामाजिक संघटना संस्था काही समाजसेवक यांच्याकडून सीसीसी सेंटर चालू करण्यासाठी विचारणा होत आहे आणि काही प्रस्ताव देखील दाखल झाले आहेत. याबाबत माननीय आयुक्तांशी चर्चा झाल्यानंतर एक सर्वसाधारण मार्गदर्शक तत्वे ठरवण्यात आली आहेत. त्यामध्ये प्रथमतः तर ज्यांना सीसीसी चालू करायचं आहे त्यांनीच तेथील रुग्णांसाठीच्या सर्व व्यवस्था म्हणजे त्यांची राहण्याची व्यवस्था, त्यांचा नाश्ता जेवण यांची व्यवस्था, स्वच्छता आणि मेडिकल रिलेटेड म्हणजे वैद्यकीय तपासणी आणि त्यांचे रिपोर्ट यासंबंधी व्यवस्था करायची आहे. कोविड केअर सेंटर सुरू करायचं असेल तर आता ऑलरेडी माहेश्वरी प्रगती मंडळ यांचं एक सुरू झालेलं आहे. सर्व व्यवस्था त्या ठिकाणची त्यांनीच केली आहे. डॉक्टर असतील, मेडिकल असेल, नाश्ता जेवण स्वच्छता आहे, सर्व व्यवस्था त्यांनी केल्या आहेत. या पद्धतीनं जर सर्व व्यवस्था करून कोविड केअर सेंटर 100% कमी क्षमतेचं करायचं असेल तर कुणी त्याबाबतीत प्रस्ताव दाखल करून महापालिका त्यांना परवानगी देईल आणि 100% जास्त असेल.